आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात सर. सर काय सांगणार, वादळी होणारे अधिवेशन, कुठले मुद्दे विरोधकांकडनं उपस्थित केले जाणार? मुद्द्यांना काही तोटा नाही. अत्यंत कठीण परिस्थितीतून राज्य जात आहे. सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आहे. सरकार आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे अत्यंत कठीण याच्यातून जात आहेत. गारपीट होते आहे, शेतीमालाचं नुकसान होत आहे, भाव पडत आहे, त्याची क्वालिटी जाती, कापूस तर संपूर्णपणे अडचणीत आलेला आहे, दुधाचे बाजार इतके कोसळलेत की दूध उत्पादक अडचणीत आला आहे. तर ह्या सगळ्या याला उत्तर द्यावं लागणार आहे, त्यांना मदत करावं लागणार आहे, ते शेतकऱ्याच्या दूध उत्पादनाच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. यावेळी अंमली पदार्थांचं जे चाललेलं आहे, संपूर्ण धुमाकूळ राज्यामध्ये चाललेलं आहे, किती वाईट गोष्ट आहे ही. लहान मुलं हॉस्पिटलमध्ये मरतायत आणि हे शासन आपल्या दारीच्या मोठे उत्सव साजरे करतायत आणि लोकांना तिथं आणून बसवतायत बळजबरीनं आणि यांचे राजकीय भाषणं करतायत. नवाब मलिक आजपासून आलेले आहे, काय वाटतं कुठल्या गटासोबत बसेल? आता नवाब मलिक सदस्य आहेत ते, तो त्यांचा विषय आहे, त्यांच्या बाबतीत मी काही बोलणं योग्य नाही. त्यांचा अधिकार आहे, ते बसू शकतात. आता काल जे पोस्टर्स होते सरकारवर निशाणा साधण्यासाठी, ते आजपासून सभागृहात दिसतील? नाही, बरेच विषय आहेत की जे आम्हाला मांडायचे आहेत, चांगल्या प्रभावीपणे मांडायचे आहेत आणि त्याच्यातून जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आम्ही पूर्णपणे कसोटीनं हे काम करू. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.